या ठिकाणी आपण एक छोटासा गेम खेळून पाहू। याच्यामध्ये एक हेलिकॉप्टर एका कारच्या मागे लागलेले आपल्याला दिसत आहे आणि चार एरो कीजच्या मदतीने तुम्ही त्या कारची हालचाल करू शकता। 30 सेकंदापर्यंत तुम्ही जर हेलिकॉप्टरला यशस्वीपणे चुकवू शकाल तर तुम्ही तो गेम जिंकता आणि 30 सेकंदामध्ये जर 3 वेळेला हेलिकॉप्टरने कारला पकडले तर गेम तिथेच थांबतो। असा हा खेळ आहे। आता आपण हा गेम कसा तयार करावा हे पाहू। या गेममध्ये 2 कार्टून्स आहेत। एक कार्टून आहे हेलिकॉप्टरचा आणि दुसरा कार्टून आहे कारचा। हा गेम तुम्हाला मी अगदी सुरुवातीपासून तयार करून दाखवतो। त्यासाठी आपण पहिल्यांदा नवीन फाईल उघडू। फाईल न्यू। स्क्रॅचमध्ये आपण जेव्हा नवीन फाईल उघडतो त्यावेळेला आपल्याला एक मांजराचे चित्र दिसते। या गेमसाठी आपल्याला या मांजराच्या चित्राची गरज नाही, त्यामुळे आपण हे चित्र काढून टाकू। त्यासाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक कात्रीचे चित्र आहे, त्याच्यावर क्लिक करून जेव्हा आपण मांजराच्या चित्रावर क्लिक करू तेव्हा ते चित्र डिलीट होईल आणि त्याच्यानंतर आपण एक नवीन चित्र निवडू। त्यासाठी न्यू स्प्राईटच्या समोर चूज स्प्राईट फ्रॉम लायब्ररी या चिन्हावर क्लिक करू। ही स्प्राईट लायब्ररी आहे। याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन या कॅटेगरीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कार आणि हेलिकॉप्टर इत्यादीची चित्रे दिसतात। आपल्या गेमसाठी आपल्याला एक कार आणि एक हेलिकॉप्टर या 2 चित्रांची गरज आहे। पहिल्यांदा मी कारचे चित्र निवडतो आणि त्याच्यानंतर परत एकदा न्यू स्प्राईटमध्ये जाऊन ट्रान्सपोर्टेशनमधून हेलिकॉप्टर निवडतो। तर ही दोन्ही चित्रे आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत। आपल्याला या दोन्ही कार्टून्सची पळापळ आपल्याला दाखवायची आहे। त्यासाठी स्क्रीनवरची जागा खूप लहान आहे म्हणून आपण या कार्टूनचा आकार कमी करू, म्हणजे आपल्याला यांना पळवायला पुरेशी जागा मिळेल। त्यासाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला ग्रो आणि श्रिंक अशी 2 बटणे आहेत। त्याच्यापैकी श्रिंकवर क्लिक करून आणि कार्टूनवर क्लिक करू। परत एकदा तर अशा रीतीने आपण ही चित्रे हवी तेवढी श्रिंक करू शकतो। तूर्त आपण स्क्रीनचा जो बॅकग्राऊंड आहे तो पांढराच ठेवू। पहिल्यांदा आपल्याला कारच्या हालचाली नियंत्रित करायच्या आहेत। कारच्या हालचालींसाठी आपण कीबोर्डवरच्या कुठल्याही कीज वापरू शकतो। या ठिकाणी आपण कीबोर्डवरील 4 एरो कीजचा वापर करून कारच्या हालचाली नियंत्रित करू। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा कारच्या चित्राचे जे थंबनेल आहे खालच्या बाजूला ते निवडू आणि त्याच्यानंतर आपण इव्हेंट्समधून ग्रीन फ्लॅग सिलेक्ट करू। त्याच्यानंतर आपण कंट्रोलमधून एक फॉरएव्हर लूप घेऊ। आता आपल्याला एरो कीज डिटेक्ट करायचा आहे, त्याच्यासाठी आपण इफ देन ब्लॉक निवडू आणि त्याच्यामध्ये सेन्सिंगमधून की प्रेस्ड हा फिकट निळ्या रंगाचा ब्लॉक घेऊ आणि हा इफ देन कंडिशनमध्ये आपण याला ठेवू। या ठिकाणी आपण राईट एरो निवडू। आता आपण मोशन ब्लॉकमधून मूव 10 स्टेप्सचा ब्लॉक घेऊ। याच्यामध्ये बाय डिफॉल्ट संख्या ही 10 स्टेपची असते, हवी तेवढी ती संख्या कमी किंवा जास्त करता येऊ शकते। आता आपण हा जो इफ देन ब्लॉक आहे हा 4 एरो कीजसाठी डुप्लिकेट करू। आणि याच्यामध्ये प्रत्येक एरो कीजला आपण या ठिकाणी सिलेक्ट करू। सगळ्यात पहिल्यांदा राईट एरो आहे, त्याच्यानंतर आपण लेफ्ट एरो घेऊ आणि अप एरो आणि डाऊन एरो
आपण या ठिकाणी जर मूळ 10 स्टेप्स जर वापरले तर आपल्याला कारची दिशा ही प्रत्येक ॲरो की बरोबर बदलावी लागेल, कारण मूळ स्टेप्स हे कारची जी समोरची बाजू आहे त्या दिशेने ती मुवमेंट करते, आणि मूव -10 स्टेप्स जर घेतले आपण या ठिकाणी तर हे कार डाव्या बाजूला हलू लागते. पण वर आणि खाली नेण्यासाठी आपल्याला पॉइंट इन डायरेक्शन या ब्लॉकचा वापर करावा लागेल. असे न करता आपण एका दुसऱ्या ब्लॉकचा देखील वापर करू शकतो. तर या ठिकाणी आपण तो ब्लॉक वापरून पाहू. याच्यामध्ये चेंज एक्स आणि चेंज वाय असे दोन ब्लॉक आहेत. आपण पहिल्यांदा चेंज एक्स घेऊ आणि दुसऱ्यांदा चेंज एक्स बाय -10, म्हणजे एक्स ॲक्सिसवर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तसेच अप एरो आणि डाऊन एरोसाठी चेंज वाय आणि चेंज वाय बाय -10. आता आपण कारची हालचाल करून पाहू. तर अशा रीतीने आपण एरो कीजच्या मदतीने कारची चारही दिशांना हालचाल करू शकतो. या ठिकाणी 10 ऐवजी एक छोटीशी संख्या निवडून पाहू. त्या ठिकाणी आपण 4 घेऊ, 4 आणि -4. तर या ठिकाणी ही संख्या कमी केल्यानंतर आपल्याला कारची स्पीड कमी झालेली लक्षात येते, आणि आपल्याला जर कारची स्पीड जास्त पाहिजे असेल तर ही संख्या आपण वाढवून पाहू. आता या ठिकाणी आपण 20 हा आकडा वापरू, 20 आणि -20. आता ही कार बऱ्याच वेगाने जात असलेली आपल्याला दिसते. तर आपल्याला या ठिकाणी चेस सिक्वेन्स करायचा आहे, म्हणून आपल्याला जास्त स्पीड असलेली चांगली. तर आपण आपल्या गेमसाठी 20 ची स्पीड ठेवू. त्याच्यानंतर आपण हेलिकॉप्टरसाठी लागणारे कोडिंग करू. आपल्याला हेलिकॉप्टर हा आपोआप कारच्या मागे पळत असलेला येथे बनवायचा आहे. इव्हेंट्समधून आपण ग्रीन फ्लॅग घेऊ आणि त्याच्यानंतर कंट्रोलमधून फॉरएव्हर लूप घेऊ. मोशनमध्ये पॉइंट टुवर्ड्स नावाचा एक ब्लॉक आहे, याच्यासमोर माउस पॉइंटर आणि कन्व्हर्टेबल 3 असे दोन ऑप्शन्स आहेत. आपण जी हिरव्या रंगाची कार निवडलेली आहे त्याचे नाव आहे कन्व्हर्टेबल 3. आता असे केल्यानंतर हेलिकॉप्टरचे तोंड हे कार जिकडे जिकडे जाईल त्या दिशेने वळलेले आपल्याला दिसून येईल. कारला आपण माउस पॉइंटरने कंट्रोल करतो आहोत. आणि आता याच्यानंतर आपल्याला हेलिकॉप्टरची हालचाल कारच्या दिशेने होत असलेली बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण मूव 10 स्टेप्सचा वापर करू. आता आपली कार जिकडे जिकडे जाईल हेलिकॉप्टर देखील त्याच्या मागे मागे जात असलेला आपल्याला दिसून येईल. जर हेलिकॉप्टरने कारला स्पर्श केला तर गेम संपला असे दाखवायचे आहे. त्याच्यासाठी आपण सेन्सिंग मधून टचिंग हा ब्लॉक निवडू आणि कंट्रोल मधून आपण एक इफ स्टेटमेंट घेऊ. आणि टचिंग चे कंडिशन इफ स्टेटमेंट मध्ये ठेवू आणि टचिंग मध्ये कन्व्हर्टेबल 3 निवडू. हे कोडिंग आपण हेलिकॉप्टरच्या चित्रावर करत आहोत. तर या कोडचा अर्थ असा आहे की जर हेलिकॉप्टरच्या चित्राने कारच्या चित्राला स्पर्श केला तर काय होईल. तर या ठिकाणी आपल्याला स्टॉप ऑल नावाचा एक ऑप्शन आहे आणि हा ब्लॉक आपण या ठिकाणी ठेवू. तर हे कोडिंग केल्यानंतर जेव्हा गेम चालू करण्यासाठी आपल्याला ग्रीन फ्लॅग क्लिक करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला एरो कीजच्या मदतीने कार पळवावी लागेल.
आणि हेलिकॉप्टर तुमच्या कारच्या मागे लागेल आणि त्याला चुकवून तुम्हाला पळायचे आहे. आणि जर हेलिकॉप्टरने तुमच्या कारला स्पर्श केला तर गेम आपोआप थांबेल. तर आता आपण गेमला सुरुवात करूया. आणि गेम लगेचच थांबला कारण गेम सुरू होताना हेलिकॉप्टर आणि कारमध्ये काही विशेष अंतर नव्हते, त्यामुळे हेलिकॉप्टरने कारला पटकन पकडले. तर आपल्याला गेमला सुरुवात करण्यासाठी हेलिकॉप्टर आणि कारची पोझिशन जी आहे ती ठरवावी लागेल, त्यांची इनिशियल पोझिशन. हेलिकॉप्टरला आपण डाव्या कोपऱ्यामध्ये ठेवू आणि कारला आपण उजव्या कोपऱ्यामध्ये ठेवू. हेलिकॉप्टरला डाव्या कोपऱ्यामध्ये ठेवल्यानंतर मोशन ब्लॉकमध्ये जाऊ आणि या ठिकाणी गो टू नावाचा ब्लॉक आहे. तर याच्यामध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आपोआप एंटर झालेले आहेत. तर हा ब्लॉक आपण ग्रीन फ्लॅगच्या खाली ठेवू, म्हणजे ही याची इनिशियल पोझिशन राहील. तसेच कारसाठी पण आपल्याला कार हव्या त्या पोझिशनवर ठेवल्यानंतर गो टू ब्लॉक आपण सिलेक्ट केला तर त्याची एक्स आणि वाय पोझिशन याच्यामध्ये आपोआप एंटर झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे आपण ग्रीन फ्लॅगच्या खाली ठेवू. तर गेम जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेला हेलिकॉप्टर आणि कार हे या पोझिशनमध्ये आपल्याला दिसून येतील. तर आता आपण या खेळाला सुरुवात करू. या ठिकाणी हेलिकॉप्टरने आपल्या कारला पटकन पकडले. तर आपल्याला हा खेळ चालू ठेवायचा असेल तर हेलिकॉप्टरची गती थोडीशी कमी करावी लागेल. त्याच्यासाठी आपण मूव 10 स्टेप्सच्या जागी 5 स्टेप्स घेऊन पाहू. आता आपण काही प्रमाणात या हेलिकॉप्टरला चुकवू शकतो. आता आपल्याला या गेममध्ये एखादा गोल तयार करावा लागेल, म्हणजे आपण जिंकलो की हरलो ते आपल्याला समजण्यासाठी. तर या ठिकाणी आपण 30 सेकंदाचा वेळ देऊ, म्हणजे 30 सेकंदापर्यंत जर तुम्ही हेलिकॉप्टरला चुकवू शकला तर तुम्ही जिंकला असा त्याचा अर्थ होईल. वेळेचे मोजमाप करण्यासाठी सेन्सिंगमध्ये टायमर नावाचे व्हेरिएबल आहे. येथे आपण जर टायमरच्या ब्लॉकवर क्लिक केले तर या ठिकाणी वरच्या बाजूला आपल्याला एक टायमर दिसून येतो. आणि आपण इफ स्टेटमेंट एक घेऊ आणि आता आपल्याला ऑपरेटर्समधून लेस दॅन, इक्वल टू आणि ग्रेटर दॅन असे 3 ब्लॉक्स आहेत. तर याच्यामध्ये आपण ग्रेटर दॅन घेऊ आणि टायमर हा त्याचे फर्स्ट व्हॅल्यू आहे. इफ टायमर इज ग्रेटर दॅन 30 म्हणजे 30 सेकंड्स. जे टायमर हा जर 30 सेकंदापेक्षा जास्त झाला तर काय होईल? तर आपण याच्यामध्ये या ठिकाणी लुक्समधून एक से ब्लॉक घेऊ. या ठिकाणी आपण एक मेसेज टाईप करू. यू विन. आणि हा आपण या फॉरएव्हर लूप मध्ये नेऊन ठेवू. आणि आपण आता परत गेम खेळून पाहू. तीस सेकंद पूर्ण झाल्यानंतर यू विन हा मेसेज आपल्याला दिसतो. तरी पण कार आणि हेलिकॉप्टरच्या हालचाली थांबत नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पण स्टॉप ऑल हा ब्लॉक नेऊन ठेवावा लागेल. या ठिकाणी आपण से यू विन फॉर 1 सेकंड निवडू आणि त्याच्यानंतर स्टॉप ऑल करू. कारण ज्या वेळेला इफ ब्लॉकमध्ये स्टॉप ऑल एक्झिक्यूट होतो त्यावेळेला यू विनचा जो मेसेज आहे तो ताबडतोब दिसेनासा होतो, म्हणून त्याला आपल्याला कमीत कमी 1 सेकंदासाठी तरी स्क्रीनवर दिसायला पाहिजे. आणि असे करून आपण गेम परत एकदा रन करून पाहू. तर अशा रीतीने आपण कार आणि हेलिकॉप्टरची चेस या ठिकाणी करणारा गेम बनवू शकतो. आता या गेममध्ये आपल्याला काय काय सुधारणा करता येतील ते पाहू.
याच्यामध्ये आपण जेव्हा कार पळवतो त्यावेळेला ती स्टेजच्या बाउंड्रीच्या पलीकडे देखील जाते, तर गेममध्ये कार पूर्णपणे बाउंड्रीच्या मध्येच दिसावी असे आपल्याला हवे असेल तर आपण तसे देखील करू शकतो. कारला बाउंड्रीच्या मध्ये ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे इफ ऑन एज बाउन्स, तर आपण हा वापरून पाहू. आपण फॉरएव्हर लूप मध्ये वापरून पाहू. तूर्त आपण याच ब्लॉकचा वापर करू. इफ ऑन एज बाउन्स म्हणजे ते कार्टून आपल्याला स्टेजच्या बाउंड्रीमध्येच दिसेल नेहमी. तर अशा रीतीने तुम्ही स्क्रॅचमध्ये कुठल्याही दोन कार्टूनमध्ये पकडापकडीचा गेम तयार करू शकता. तर आज आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एखाद्या गेमची माहिती घेऊ.